जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात दुष्काळयुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी टंचाई भासवणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती होताना दिसत आहे. शहरी भागात जेथे नळ जोडणी बाकी आहे अशा भागात लवकरात लवकर नळ जोडणी करावी. प्रामुख्याने ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अधिकाऱ्यांना तात्पुरता योजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, परंतु दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता योग्य ते नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पाण्याची पातळी खूप खोल गेली असून अनेक गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले. मी त्यांना सांगितलं आहे की लिपिनीचे शहरामध्ये नळ जोडणी बाकी आहे, ते नळ जोडणी करा. तिथे लिपिनीच असेल ते दुरुस्त करून त्यांना आठवड्याभरामध्ये त्या सर्वांना पाणी मिळेल याची व्यवस्था करायला सांगितली आहे. शहरामध्ये हे सुविधा या ठिकाणी होऊ शकेल आणि ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट खरी आहे की पाणीची टंचाई आता भासू लागलेली आहे. आम्ही मागे एक बैठक घेतली, त्याच्यात काही तात्पुरत्या योजना आम्ही करायला सांगितले, बोर करायला सांगितले आहे. परंतु एकंदरीत जे काही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी टंचाई, मला वाटतं की दर आठवड्याला याच्याबद्दल रिव्ह्यू आम्हाला करावं लागेल. कारण पाणी टंचाई फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायला लागली आहे. पाण्याची पातळी खूप खाली जाते आहे आणि त्याच्यामुळे त्याचीही व्यवस्था निश्चितपणाने करू.